मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचं आज निधन झालं त्या नव्वद वर्षांच्या होत्या सुरुवातीला नाटकात काम करून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं ज्योतिबाचं नवाज साधी माणसं बाळा गाऊ कशी अंगाई थाम लक्ष्मी कुंकू लावते यासह जवळपास तीनशे पन्नासहून अधिक मराठी चित्रपटात त्यांनी काम केलंय त्यांच्या निधनामुळं मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री शांता महादेव तांबे यांचं वयाच्या नव्वदाव्या वर्षी वार्धक्यानं मंगळवारपेठ रामगल्ली इथल्या त्यांच्या निवासस्थानी निधन झालं शांता तांबे यांचं मूळ गाव बारशी नाट्यक्षेत्राशी संबंधित असलेले महादेव तांबे यांच्याशी त्यांचा विवाह झाला रत्नागिरी जिल्ह्यातील चिंद्रवली हरचली हे त्यांचं सासर एकोणीसशे पन्नास साली उदरनिर्वाहासाठी ते कोल्हापुरात आले भालजी पेंढारकर दिनकर पाटील अनंत माने या दिग्गज दिग्दर्शकांसोबत तर अभिनेते दादा कोंडके सूर्यकांत मांडरे चंद्रकांत मांडरे रमेश देव भालचंद्र कुलकर्णी यांच्या समवेत शांता तांबे यांनी काम केलं ज्योतिबाचा नवस साधी माणसं बाळा गाऊकशी अंगाई थांब लक्ष्मी कुंकू लावते यासह जवळपास तीनशे पन्नासहून अधिक मराठी चित्रपटात त्यांनी अभिनय केला नाटक आणि मालिकांमध्येही त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या शांता तांबे यांच्या कलेचा शासनानं उचित सन्मानही केलाय चित्रपट क्षेत्रात ता शांता तांबे यांनी चरित्र अभिनेत्री अशी आपली ओळख निर्माण केली होती त्यांच्या पश्चात सून अनुप्रिया आणि नातू मनोज असा परिवार आहे